आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सातोंडी लक्ष्मीच्या नावानं चांगभलं चिकलवाळ लक्ष्मी यात्रेत हजारो भाविकांनी घातलं साकडं. पालखी सोहळा दंडवत ओटी भरण्याचा कार्यक्रम. चिकोडी निपाणी महामार्ग सात गावाची लक्ष्मी वसली आहे. या देवीला सातोंडी लक्ष्मी असे म्हटले जाते. या सातोंडीची यात्रा उत्साहात सुरू झाली. यावेळी सातोंडी लक्ष्मीच्या नावानं चांगभलचा गजर दुमदुमत होता. चिकोडी निपाणी या महामार्गावर सातोंडी लक्ष्मीची यात्रा जवळील सात गावातील भाविक वर्षातून सात वेळा करतात. या सर्व यात्रेत सर्वात मोठा यात्रा महोत्सव हा चिकलवाळ गावचा होतो. आज मंगळवारी या यात्रेला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली आहे. पहाटे ग्रामस्थ व जीर्णोद्धार यात्रा कमिटी गावातील मान्यवरांकडून देवीला अभिषेक घालून महापूजा बांधण्यात आली. यावेळी हजारो महिलांसह भाविकांनी दंडवत घालून दर्शन घेतले. सकाळी नैवेद्य दाखवून देवीची ओटी भरण्यात आली. दुपारी 1 वाजता बीरदेव व महालक्ष्मी देवीची पालखी आगमन झाले. सायंकाळी 5 वाजता दोन्ही पालखी मिरवणूक भंडाऱ्याच्या उधळणीत काढण्यात आली. यावेळी श्रीफळ फोडण्याचा कार्यक्रम व मंदिर प्रदक्षिणा आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी मानकऱ्यांकडून देवळात मानाचा बकरा तोडण्यात आला. रात्री पालखी गावात आगमन होताच भाविक महिलांनी आरती ओवाळून साखर नैवेद्य दाखवण्यात आला. रात्री पालखी मिरवणूक ढोल ताशे विविध वाद्यांच्या गजरात काढण्यात आली. मंदिर कमिटीने भाविकांना मंदिर जीर्णोद्धार व शिखर बांधकामासाठी देणगीची मागणी केली असून आजवर मंदिर जीर्णोद्धार काम हे भाविकांच्या सहकार्याने झाले असून कोणत्याही पुढाकाऱ्यानं एकही रुपये मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. महानकर न्यूजसाठी चिकलवाळहून कृष्णा आर्गे. रेणुका यात्रा भरली जात आहे आणि याला एक इतिहास मोठा आहे, त्या संदर्भात थोडीशी माहिती. हे रेणुका पारंपरिक भक्त मंडळ, पारंपरिक म्हणजे आमचं पूर्वज जित आजोबा आजो त्याप्रमाणेच आम्ही सतत करत आहोत. आजोबा पारंपरिक नावच पारंपरिक आहे रेणुकाचं आहे. रेणुका यात्रा सतत 15 दिवस झाला आम्ही पट्टी म्हणा सबिनाचं बहिणचं आयोजन म्हणा परत देवीचं यल्लामत डोंगरावरीचं जत्रा म्हणा हे काम करत आहोत. यासाठी आम्हाला गावकऱ्यांनी फुल मोठे योगदान आम्हाला देत आहे आणि तरी मोठे मोठे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहे आणि जत्रा आम्ही अगदी पारदर्शकपणे काटकसरी करून हिशोब अगदी करेक्ट वर्षावर्षाला आम्ही अहवाल काढून आम्ही सतत 2009 पासून आमच्याकडं प्रत्येक वर्षाचा जत्रा पट्टी किती झाला आणि किती खर्च झाला किती शिल्लक राहिला आम्ही वर्षावर्ष अहवाल काढून दाखवतो. तरी यासाठी सगळं गावातील गावकरी व रेणुका भक्ती लोक आम्हाला सहकार्य करत आहेत. तसंच रेणुका पालक भक्त मंडळी कमिटी लोक सतत हे प्रकाशी मुद्दाही असू दे बाबुनार असे प्रशांत पाटील असू दे चव्हाण असू दे थरकार असू देत कोणाप यांनी असू देत परत मगदूम आणि मग आणि धड पाटील PKPSC चेअरमन यांनी सुद्धा आम्हाला योगदान मोठ्या प्रमाणात धनसाया व काही लागलं तर आम्ही देतो. या यात्रेला एक विशेष करून परंपरा अशी आहे की बैलगाडी जास्त जात होती ऐका बैलगाडी बैलगाड्यांचा सहभाग जास्ती होता. आता या काळात बघितलं की बैलगाड्यांचं प्रमाण कमी असं दिसत आहे काय त्या कारणासुद्ध बैल मूळ जरा शेती आता अवलंबून नाही तर अवजारापासून असल्यामुळं बैलच कमी झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही हाय त्याच्यातच बैलगाडी तरी सुद्धा आम्हाला न आम्हाला त्रास न घेता आम्हाला 4-4, 5-5 गाड्या 14-14 आमचा वडील पूर्वजित 14-15 गाड्या नाही तर काढत होते. 40 गाड्या सुद्धा आमच्या बेडकाळ वतीने गेलेल्या त्या प्रत्येक घरामध्ये शेती नाही तर बैलावर बैलच अवलंबून होतं शेती. त्याच्यामुळं आता बैलच कमी झालं त्या तरी सुद्धा आमचा 4-5-7 असं बैलगाडी जातात. तरी काही न त्रास होता बैलांचा कुठलीही तक्रार न होता एक देवीचं पुण्य म्हणायचं की आम्ही नाहीतर परत नाहीतर बेडक्याळ गावी आज उपस्थित आले. आज रात्रभर सेमिनार होत आहे इधर इथे आणि परत सिद्धेश्वर आदिनाथ कॉस्मेटिक कंपनी नांदणीचा आम्ही तिथे डोंगरावर सुद्धा सेमिनार होता आणि इथं सुद्धा देवीचं सेमिनार असत आहे. तरी गावकऱ्यांनी आणि सहकार करून आम्हाला कुठली न तंटा तक्रार न करता हे सेमिनार पार करायची विनंती करून घेतो आम्ही कमिटी वतीनं आणि सगळेजण सहकार करतील आम्ही विश्वास ठेवतो. यावर्षी 4 बैलगाड्या आणि 1 ट्रॅक्टर. किती होता बेडक्यावरून तुम्ही किती लोक तरी 700 ते 800 बेडक्यावरून गेलो होतो आणि तिथं
एक 900 लोकांचा महाप्रसाद नाही तर ते हिनी घालतात 900 इस्त्री संपूर्ण 1000 इस्त्री मी यावर्षी तिथं संपलं म्हणजे 1000 लोक आमच्या महाप्रसाद घेतले. बाहेरचे 100-200 असले तरी सुद्धा 700 लोक आमची गावकरी गेलेले होते असं आम्हाला सांगायचं अंदाज आहे.